नमस्कार बालमित्रांनो, आज आपण कला या विषयातील नृत्य परिचय या घटकांतर्गत नृत्याचे विविध प्रकार कोणते त्याची माहिती पाहणार आहोत। नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे। विरंगुळा, मनोरंजन व आनंद व्यक्त करणे यातून लोकनृत्याचा जन्म झाला। नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो। या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले। हळूहळू नृत्याच्या भोवती शास्त्रांचं वलय आणि तंत्रांची चौकट निर्माण झाली व नृत्यशैलीला शास्त्रीय नृत्यशैली म्हणून मान्यता मिळाली। शास्त्रीय या शब्दाचा अर्थ शास्त्राला धरून किंवा शास्त्रावर आधारित असं नृत्य। शास्त्रीय नृत्याला चौकट असते, बंधन असतात, नियम असतात। शास्त्रीय नृत्याला एक विशिष्ट इतिहास असतो, त्याला अभिजात संगीताची जोड असते। नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लेखन याप्रमाणे नृत्य हे क्षेत्र छंद, आवड याबरोबरच एक व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो। 29 एप्रिल जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्यकलेला फार मोठी परंपरा लाभली आहे। भारतीय नृत्यशास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले। हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या सृजनशील भावभावनांचे कलात्मक प्रकटीकरण करणारी नृत्य ही एक शक्ती आहे। नृत्य ही ललित कला आहे। नृत्य म्हणजे नाचणे या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इत्यादी शब्द बनले आहेत। नृत्य ही 64 कलांपैकी असलेली एक कला आहे। 200 अधिक लोकनृत्य ही भारतात प्रचलित आहेत। भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैली आहेत। कथक, मणिपुरी, भरतनाट्यम, कथकली या प्रमुख पद्धती आहेत। तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या तिच्या भगिनी शैली आहेत। शास्त्रीय नृत्य हे मुख्यतः नृत्य आणि अभिनय या दोन खांबांवर आधारलेले आहे। उत्तम शरीर सौष्ठव, सौंदर्य, आकर्षक वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा, रंगमंच सजावट, तालबद्ध संगीत, काव्यरचना, उत्तम गायकवादकांच्या संचाद्वारा सुमधुर संगीताची साथ व त्याचप्रमाणे मनाची शांतता आणि एकात्मता या सगळ्यांचा समन्वय म्हणजे शास्त्रीय नृत्य। नृत्याचे साधन शरीर असते, शरीराचे केंद्र मन असते, म्हणूनच मनाच्या शक्तीवर नृत्य अवलंबून असते। त्यामुळे शास्त्रीय नृत्य ही एक साधनाही आहे। आज आपण कथक, मणिपुरी, भरतनाट्यम आणि कथकली या ज्या प्रमुख शास्त्रीय नृत्यशैली आहेत त्यांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। भरतनाट्यम ही सर्वात प्राचीन नृत्यशैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला। या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे। यात कर्नाटक संगीत असते। एकल शैली असून स्त्री किंवा पुरुष दोघेही नाचू शकतात। हल्ली सांघिक रचनाही असतात। संस्कृत, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये ही नृत्यरचना आढळून येते। याचे दैवत शिव, विष्णू, मुरुगन, गणेश आणि देवी आणि ग्रंथ नाट्यशास्त्र व अभिनय दर्पण। शास्त्रीय नृत्यशैलीचा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत कथ्थक। ही उत्तर भारतात उदयास आलेली शैली।
बनारस, जयपूर, लखनौ येथे तिचा विस्तार झाला. या नृत्यशैलीवर मोगल संस्कृतीचा प्रभाव. या नृत्य प्रकारात हिंदुस्थानी संगीताचा वापर केला जातो. यात एकल शैली असून स्त्री पुरुष दोघेही नृत्य करतात. हल्ली सांघिक रचनाही असतात. हिंदी, ब्रिज, भोजपुरी, उर्दू या भाषांमध्ये रचना असतात. बासरी, तबला, पेटी, पखवाज, सारंगी इत्यादी वाद्य या नृत्य प्रकारात वापरली जातात. दैवत आहे कृष्ण आणि शिव. नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण या ग्रंथात यांचा उल्लेख आहे. शास्त्रीय नृत्यशैलीचा तिसरा प्रकार आहे कथकली. केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली. या शैली या नृत्य प्रकारावर आर्य व द्रविड संस्कृतीचा प्रभाव असलेला दिसतो. कर्नाटक सोपनाम संगीत यात आहे. समूह शैली आणि फक्त पुरुष कलाकार ही शैली सादर करतात. मल्याळम, संस्कृत या भाषांमध्ये ह्या रचना आढळतात. दैवत आहे रामायण, महाभारतातील पात्र आणि भास, कालिदासाची नाटकं. ग्रंथ हस्तलक्षण दीपिका. रचना श्लोक पदम आणि कलाशी. शास्त्रीय नृत्यशैलीतील चौथा महत्त्वाचा प्रकार आहे मणिपुरी नृत्य. मणिपूर, आसाम, बंगाल, त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली. वैष्णव संप्रदायाचा या शैलीवरती प्रभाव. समूह शैलीमध्ये हे सादर केलं जातं. भाषा मणिपुरी भाषेमध्ये रचना आढळतात. वाद्य ढोलक, बासुरी, शंख, झांजा, तंबोरा, पुंग. दैवत आहे कृष्ण. गोविंद संगीत लीलाविलास या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. रचना रासलीला. आता आपण पाहणार आहोत भारतातील विविध राज्यांनुसार कोणते नृत्य प्रकार आढळून येतात. आंध्र प्रदेश कुचीपुडी, आसाम बिहू किंवा झुमर नाच, उत्तर प्रदेश कथ्थक, ओरिसा ओडिसी नृत्य, कर्नाटक यक्षगान, केरळ कथकली, गुजरात गरबा रास, मणिपूर मणिपुरी, महाराष्ट्र लावणी, तामिळनाडू भरतनाट्यम, पंजाब भांगडा, राजस्थान घुमर.